लासलगाव वाकी मनमाड रस्त्याची निफाड तालुका हद्दीत अतिशय दणावस्था झाली आहे. पिंपळगाव नजीक हद्दीतील हा रस्ता पालकमंत्री छगन भुजबळ साहेब यांच्या येवला मतदारसंघातील शेवटच्या टोकाचा रस्ता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत हा रस्ता आहे. चांदवडचे आमदार राहुल आहेर यांनी चांदवड तालुका हद्द ते मनमाड पर्यंत 4 कोटी रुपये निधी मंजूर करून डांबरीकरण पूर्ण केले आहे, परंतु निफाड हद्दीतील 1.5 किलोमीटर रस्ता पूर्णतः खराब झाला आहे. जिल्हा परिषद सदस्य व पालकमंत्री यांना अनेकदा निवेदन देऊनही याची दखल घेतली जात नाही. याबाबत ग्राम विकास अधिकारी शशिकांत कदम यांनी अधिक माहिती दिली. पिंपळगाव नजीक येथील बरेचसे ग्रामस्थ शेतकरी कुटुंब या रस्त्याच्या दोन्ही लगत बाजूंना राहतात. हा पिंपळगाव नजीक ते वाहेगाव रोड जरी असला तरी ग्रामस्थ बऱ्याच प्रमाणात या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना राहतात. त्यांना जाण्या येण्यासाठी या रस्त्यावर खड्डे पडलेले असल्याने त्यांची बऱ्याचदा ग्रामपंचायतीकडे रस्ता दुरुस्त होण्याबाबत मागणी आली. त्यानुसार लोकप्रतिनिधींमार्फत आपण या रस्त्याचे निवेदन माननीय आमदार साहेबांकडे वेळोवेळी सादर केलेले. विशेष म्हणजे वाकी ह्या गावाला नाथ संप्रदायाची परंपरा आहे. मच्छिंद्रनाथांनी प्रत्यक्ष इथे भेट दिलेली आहे अशी धारणा असल्यामुळे लोकांच्या दर्शनासाठी नेहमी मोठी वर्दळ असते. कित्येक अपघात घडले तरी साधे खड्डे देखील बुजवले जात नाही. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र जाधव, लासलगाव.